हॅलो फ्रेंड्स, मी महेश पठाडे. हॅपी फ्लॉवर्समध्ये आपलं स्वागत आहे. हा जो बघत आहात आपण गोदावरीचा महापूर, धोक्याची पातळी पहिल्यांदाच ओलांडली आहे. आणि हा जो पूर बघतात हा रविवार पेठ होळकर पुलावरून टिपलेला हा नजारा. लोकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे हा पूर पाहण्यासाठी. पाणी वेगाने वाहत आहे, अनेक मंदिरे पाण्याखाली गेलेली आहेत. रामकुंड परिसरात हा पूर मोठ्या प्रमाणावर बघण्यासाठी लोकांची गर्दी असते. मंदिरे पाण्याखाली गेलेली आहे. पाण्याची पातळी मोजण्याचं परिमाण म्हणून ज्या दुतोंड्या मारुतीकडे पाहिले जातंय, तो दुतोंड्या मारुती यंदा प्रथमच पूर्णपणे बुडाला आहे. देव मामलेदार मंदिराचा फक्त कळस आपल्याला इथे दिसतोय. नदीकाठच्या सर्व व्यावसायिक तसेच कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरी नदी यंदा प्रथमच धोक्याची पातळी ओलांडून ओसंडून वाहत आहे. नाशिकमधील सावरकर नगरातील शहीद चित्ते पूल, जो यापूर्वी आसाराम बापू पूल नावाने ओळखला जायचा, तो यंदा प्रथमच पाण्याखाली गेला आहे. तब्बल 3 वर्षांनी ही घटना घडली आहे. यापूर्वी 2016 शहीद चित्ते पूल पाण्याखाली गेला होता. त्यानंतर 3 वर्षांनी यंदाच्या पावसाळ्यात तो पाण्याखाली गेला आहे. सोमेश्वरचा धबधबाही आता दिसेनासा झालेला आहे. पाण्याची पातळी इतकी वाढली आहे की आता तो सोमेश्वरचा धबधबा पाहायला मिळणार नाही. तेथेही सुरक्षा रक्षक तैनात केलेले आहेत आणि तेथे जाण्यास, पर्यटकांना जाण्यास बंदी घातलेली आहे. मात्र हा जो पूल बघतोय व्हिक्टोरिया पूलवरून, व्हिक्टोरिया पुलावरही आता गर्दी कमी करण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. आता हा 10 फुटावरून बघायला मिळतो. धन्यवाद मित्रांनो.